नमस्कार मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या आवडती दार उघडबाई या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. 7 ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग हा प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनही जिंकली. मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेमध्ये अभिनेत्री सानिया चौधरीने मुक्ता हे पात्र साकारले होते. तिच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. सानियाने मालिका बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या या मालिकेतील अविस्मरणीय प्रवास सांगितला आहे. दारुगडबाई मालिकेमध्ये मुक्ता हे पात्र साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवरती एक सेटवरचा प्रत्येक पात्रासोबत काढलेला फोटो शेअर केलाय व एक भलीमोठी लांबलचक पोस्ट तिने लिहिली आहे. ती म्हणते, मुक्ता या वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला. उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल. या कथेला जरी पूर्ण विराम मिळत असला तरी मुक्ता माझ्यामध्ये कायमच समावली गेली आहे. खंबीर, बेधडक, अन्याय सहन न करणारी पण तितकीच प्रेमळ, गोड आणि हळवी. आपली कला आणि नाती सुद्धा जीवापाड जपणारी मुक्ता, जिने कलेवर जीवापाड प्रेम करणं नव्याने शिकवलं. मुक्ताचे खूप खूप आभार. मला मुक्ता साकारायला मिळाली म्हणून आणि प्रेक्षक हो तुमचे सुद्धा आभार, कारण तुमच्या प्रेमाने मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहाने मुक्ता साकारण्याची ताकद दिली, असे म्हणत सानियाने प्रेक्षकांचे आभार मानलेले आहेत. संपूर्ण मालिकेत माझे सगळ्यात जास्त सीन शूट झालेत आणि ते संबळ आणि देवी आई सोबत. मालिकेची सुरुवात मी संबळ वाजवत आणि शेवटीही संबळ वाजवतच झालेला आहे.